या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए टी वाय सहाव्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आजच्या तासाला आपल्याला सहाव्या सेमिस्टरमधील पेपर क्रमांक अकरावा आर्थिक विचारांचा इतिहास यामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिवराव फुले यांचे या ठिकाणी आर्थिक विचार किंवा कृषीविषयक विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत आपण पाहतो की आ, महात्मा ज्योतिराव फुले आ, हे थोर समाजसुधारक आहेत आणि त्यांनी सामाजिक परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडून आणल्यामुळे आजचा आधुनिक महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र आपल्याला पाहाव्याच मिळतो फुल्यांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर पूर्ण जगाने त्यांचे विचार अनुकरणी अनुकरण केलेले आहेत आणि त्यानुसार आज आपण पाहतो की त्यांच्या विचारावर बऱ्याच अर्थव्यवस्थांनी विकसित व्यवस्था निर्माण केलेली आहे तर आपण पाहतो हो की महात्मा फुले हे सोर थोर समाजसुधारक होते त्यांनी भारतातील जातीभेद निर्मूलन चळवळ राबवली त्याचबरोबर स्त्री पुरुष जी असमानता होती किंवा विषमता होती किंवा स्त्रियांवर जे अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी मोठ्याफार प्रमाणात ग्र ग्रंथसंतदा लिहूनही या ठिकाणी आपले आ, विचार या ठिकाणी जगासमोर मांडलेले आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात एक वैचारिक क्रांती या भारतामध्ये घडून आणलेली आहे त्यापैकी आपल्याला त्यांच्या अनेक विचारांपैकी एक विचार कृषीविषयक विचार पाहायचे आहेत आपण पाहतो की महात्मा फुल्यांचा कार्यकाळ एकोणीस अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद हा होता म्हणजे स्वातंत्र्यपूर्वजेचा हा कालखंड होता या कालखंडात आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल असंख्य रूढी आणि परंपरा होत्या आणि त्या रूढी आणि परंपरा ह्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या होत्या ते व्यक्तिविकासात अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्तिव्यक्तीला पा व्यक्तिव्यक्तींमध्ये भेद निर्माण करणाऱ्या होत्या व्यक्तींमध्ये राक्षस निर्माण करणाऱ्या होत्या आणि अशा प्रकारे जर ही व्यवस्था राहिली तर भारताचा विकास होणार नाही म्हणून यामध्ये बदल झाला पाहिजे ही भूमिका घेऊन महात्मा फुलेंनी फार मोठं कार्य केलं आणि आज आपण पाहतो की त्यांच्या कार्यामुळेच आज पूर्ण भारत महाराष्ट्रातच एक चांगल्या टप्प्यावर येऊन था आलेला आहे तर भारत आणि जगसुद्धा त्यांच्या विचारांचं अनुकरण करत आहे तर महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्यांची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचा जनक भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य यांचा उद्गाता जातीभेद संस्थेवर जातीभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढून मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला लोकनेता सामान्य लोकांच्या दुःखाला आणि दैन्याला वाचा फोडणारा महात्मा म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात आपण पाहतो की त्या त्यांच्या कार्यातून ते सर्वांना कार्यात। परिचित आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्यांचा जीवन परिचय पाहत असताना एकोणीसशव्या शतकातील भारताचा एक महान सुपुत्र आजच्या समाज क्रांतीचा जनक ज्योतिराव फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीसमध्ये पुणे येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते तर आईचे नाव चिमणाबाई होते आपण पाहतो की <coughs> यांनी नंतर यांचं महात्मा फुले नंतर त्यांना शिक्षण मिळून त्यांनी त्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी देखील त्या काळात आल्यात परंतु त्यांचं शिक्षण नंतर झाल्यामुळे आपण पाहतो की त्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी दुसऱ्यांना येऊ नये म्हणून त्यांनी एक सामाजिक क्रांती हाती घेतली आणि आपण पाहतो की आज आ, मुली शिकत असल्या ज्या शिकायला लागलेल्या दिसत आहेत त्यामध्ये महात्मा फुल्यांच्या विचारांचा फार मोठा वाटा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तर अशा प्रकारे आपण पाहतो की महात्मा फुलेंच्या त्यागातूनच आज भारत सन्मानाने पुढे जात आहे आणि त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊनच आज आपण पाहतो की भारतातील जातीभेद कमी झालेला आहे पुरुष विषमता कमी झालेली आहे सामाजिक रूढी परंपरा ही बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण पाहतो की महात्मा ज्योतिराव फुल्यांवर जॉर्ज वॉशिंग्टन असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावर झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि त्यांनी आपण पाहतो की एक सामाजिक क्रांती भारतामध्ये घडून आणलेली आहे तर त्यांचं लिखाणही भरपूर आहे आपण पाहतो की महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसच्या ऑगस्ट महिन्यात पुणे येथे भिडेवाड्यात ज्योतिरावांनी मुलींची शाळा सुरू केली पहा अठराशे अठ्ठेचाळीस त्यावेळेस मुलींना शिक्षणाला बंदी होती सामाजिक रूढी आणि प्रथांमुळे किंवा धर्माच्या अनिष्ट बंधनामुळे स्त्रियांवर खूप अन्याय अत्याचार होता आणि हा अत्याचार केवळ त्या अशिक्षित आहेत म्हणूनच होत आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून स्त्री जर सुशिक्षित झाली तर हा अत्याचार कमी होईल आणि याच उद्देशातून त्यांनी मुलींसाठी पहिली बा आपण पाहतो की पुण्यामध्ये भिडेवाड्यात या ठिकाणी शाळा सुरू केली ज्योतिरावांच्या ब्राह्मणे तर आपण पाहतो की त्यामध्ये सर्वच घटकांचा म म्हणजे जातीच्या मुली शिकायला येत होत्या ज्यामध्ये शूद्र असतील महार असतील मांग असतील किंवा इतर काही मुली म्हणजे शिकायला येत होत्या आणि पुण्याच्या सनातनवाद्यांच्या मते ज्योतिरावांचे हे कार्य महान त्यांना असं महान कार्य करण्यामध्ये हो या लोक आपण पाहतो की काही लोकांनी त्यांना खूप विरोध केला त्यांच्यावर हल्ला केला तरी पण ते थांबले नाही त्यांना माहिती होतं की यातून एक या म्हणजे मुलींना शिक्षण देणे ही काळाची गरज आहे कारण मुलगी जर शिकली कुटूंब कुटूंब जर तर कुटुंब शिकेल कुटुंब जर शिकलं तर उद्या गाव शिकेल आणि गाव शिकलं तर जिल्हा जिल्हा शिकला तर राज्य राज्य शिकलं तर पूर्ण भारत या ठिकाणी म्हणजे घरात जर शिकलेली मुलगी असेल तर घर पुढे येतात तसंच राष्ट्रातील स्त्री नागरिक म्हणून जर शिकली तर ते राष्ट्र पुढे येईल अशा प्रकारचा विचार त्यामागे त्यांचा होता म्हणून त्यांना खूप अडथळे आले तरी ते त्या ठिकाणी त्या अडथळ्यांना त्यांनी मानलं नाही किंवा अडथळ्यां समोर ते भिले नाही किंवा थांबले नाही आणि त्यांनी तशा प्रकारे कार्य चालू ठेवलं आणि आज आपण पाहतो की त्यांच्या या त्यागामुळेच त्यांच्या त्या कष्टामुळेच आज आपण पाहतो की घराघरातल्या मुली आज शिक्षण घेत आहेत निश्चितच हा या कुटुंबाचे उपकार जे म्हणतो आपण ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे उपकार आज बा महाराष्ट्रातील लोकांवर किंवा भारतातील लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून त्यांच्या त्यागातूनच आज चांगली पिढी जी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे ते त्यामध्ये सर्वात मोठं आपण पाहतो की या फॅमिलीचे कष्ट असतील त्याग असतील आणि त्यांची दूरदृष्टी असेल आणि त्यांच्या कार्यांमुळेच आज आपण पाहतो की सर्व मुलींना या ठिकाणी आणि सर्व जातीधर्मातील मुलांना मुलींना आज शिक्षण भेटत आहे आणि सक्तीचं शिक्षण ते भेटत आहे शक्तीच्या शिक्षणाची त्यांनी तिथे आपण पाहतो की डिमांड केली होती मागणी केली होती आणि आज आपण पाहतो की पूर्ण भारतामध्ये प्राथमिक शिक्षक शिक्षण हे आता सक्तीचं केलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये कुठलाही भेद न ठेवता सर्वांना शिक्षण मिळत आहे हे केवळ आणि केवळ फुले फॅमिलीच्या त्यागामुळेच आज झालेलं आपल्याला दिसून येतं तर महात्मा फुलेंनी आपण पाहतो की बरेच ग्रंथ लिहिलेले आहेत अठराशे त्र्याहत्तरमध्ये आपण पाहतो की त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजामध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपण पाहतो की हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आणि त्यातून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या आणि म्हणून व्यक्तिस्वातंत्र्यावर जर बंधने आली तर व्यक्तीचा विकास थांबतो व्यक्तीमध्ये माणसात माणूस पण येत नव्हता आणि त्यामुळे महात्मा फुल्यांनी एक सर्वांगीण म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठी किंवा त्यातून चांगले संस्कार होणे अनिष्ट रूढी प्रथा टाळून एक चांगलं समाजाला दिशा देणारे किंवा प्रगतीच्या वाटेवर नेणारा सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये केली त्याचबरोबर त्यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी नावाचं हे पुस्तक लिहिलं आणि गुलामगिरीच्या माध्यमातून ब्राह्मणत्तर लोकांना किती त्रास होतो हा त्रास त्यांनी मांडलेला आहे की ब्राह्मण पुरोहितांकडून इतर जातींवर होणारा अन्याय त्यांनी गुलामगिरीच्या नावाच्या या पुस्तकात मांडलेला आहे रूढी आणि प्रथेच्या माध्यमातून किंवा देवाची भीती घालून या ठिकाणी लोकांना कसं फसवलं कशी लोकांची लूट केली किंवा अज्ञानात कसं ठेवलं हे त्यांनी गुलामगिरीच्या पुस्तकातून लिहून ठेवलेलं आहे किंवा समाजासमोर आणलेलं आहे त्याचबरोबर अठराशे मध्ये त्यांनी दीनबंधू व अठराशे मध्ये दीनमित्र या ठिकाणी ज्याला आपण दैनिक म्हणूया ते सुरू केलं त्यानंतर अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी पर्यंत पुणे महानगरपालिकेचे ते सदस्य होते जुलै अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये त्यांनी कृषीविषयक विचार मांडलेले आहेत शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा यांनी जुलै अठराशे त्र्याऐंशी मध्ये लिहिला आहे जुलै अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी महात्मा फुले यांनी केलेल्या कार्यबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वधर्मीय मुंबापुरीने त्यांचा भव्य प्रमाणात सत्कार करून महात्मा ही पदवी त्यांना दिलेली महात्मा पदवी कधी दिलेली आहे मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबापुरी या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमात त्यांना महात्मा ही पदवी लोकांनी दिली डिसेंबर अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांना अर्धांगवाईचा झटका आला आणि सव्वीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये या महान समाजसुधारकाचा या ठिकाणी निधन झालेलं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे थोर विचारवंत स्वतः ज्योतिराव असतील आणि त्यांच्या पत्नी यांनी मिळून भारतामधील परिस्थिती सामाजिक रूढी आणि प्रथ वाईट सामाजिक रूढी आणि प्रथेवर हल्ला करून या ठिकाणी समाजाला दिशा देण्याचं कार्य <coughs> केलेलं आपल्याला दिसून येतं महात्मा फुलेंचं जेवढं सामाजिक कार्य आहे तेवढंच आपण पाहतो की त्यांनी इंग्रजी सत्तेला लोकांच्या दारिद्र्याबद्दल जाणीव करून दिली शिक्षणाबद्दल जाणीव करून दिली लोकांचा विकास झाला पाहिजे लोकांवर अन्याय होऊ नये जातीभेदाचं निर्मूलन व्हावं यासाठी वेळोवेळी इंग्रजी सत्तेला त्यांनी निवेदनही लिहून त्यातून लोकांच्या लोकांना स्वातंत्र्य देण्याचा किंवा लोकांचे विकासाचे मार्ग खुले करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या अनिष्ट रूढी आणि प्रथा होत्या त्यामध्ये लोकांचा बराच खर्च होता तो खर्च टाळण्यासाठी ते देखील त्यांनी लोकांना प्रबोधन केलं आणि त्यातून आपण पाहतो की आज एक सक्षम पिढी त्यांच्या विचारातून पुढे आलेली आपल्याला दिसून येते महात्मा फुल्यांचे जे अनेक विचार आहेत त्यामध्ये कृषी विचार त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेले की भारतातील शेतकरी आणि त्याची काय आर्थिक स्थिती आहे हे त्यांनी त्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर माणसाप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनात शेतीला महत्वाचे स्थान आहे भारतासारख्या शेतीप्रधान राष्ट्रात तर ते अधिकच महत्वाचे आहे ज्या राष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असतो त्या राष्ट्राचा विकास शेतीवर अवलंबून असतो भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे जरी झाली असली तरी भारतीय शेतीचे शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत आजही भारतातील शेतकरी सुखी समाधानी नाही आजही तो निसर्गाच्याच कृपेवर जगतो कर्जबाजारी आणि दारिद्र्यात जीवन जगतो तर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा शेतीची कमी उत्पादकता या प्रश्नांवर त्या काळात महात्मा फुलेंनी आपण पाहतो की आंदोलने केली त्यांना नुकसान भरपाई मिळाला पाहिजे त्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे त्यांच्या शेतीचं संरक्षण झालं पाहिजे त्यांना नफा देणारी किंमत मिळाली पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजी सत्तेसमोर मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं कार्य महात्मा फुलेंनी केलेलं आहे शेतीला पाणी मिळालं पाहिजे सिंचन व्यवस्था झाली पाहिजे परंतु आजही आपण पाहतो की त्यांनी तितकस त्यांना जी अपेक्षा होती शेतकऱ्यांच्या विकासाची ती अपेक्षा आजही शासनाकडून पूर्ण झालेली आपल्याला दिसून येत नाही कारण महात्मा फुले यांना अपेक्षा होती की शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे त्यांना शिक्षणात सोयी सवलती दिल्या पाहिजे गरीब विद्यार्थ्यांना पुढे आणलं पाहिजे तर अशा प्रकारची जी त्यांची भावना होती काही प्रमाणात शासनाने पूर्ण केली परंतु आपण पाहतो की जी जी त्यांना अपेक्षित होतं ते आजही झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही तर ही कुठेतरी महात्मा फुलेंच्या विचाराला फारकच झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर महात्मा फुले यांच्या काळातील भारतीय शेती आणि शेतकरी याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे महात्मा फुले यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या व शेतीच्या दुरावस्थेची जी कारणे सांगितलेली आहेत त्यातील काही महत्त्वाच्या कारणांचा आणि त्याचबरोबर भारतीय शेती शेतकरी यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सुचविलेल्या उपायांचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे महात्मा फुलेंनी भारतीय शेतकऱ्यांची जी दुरावस्था सांगितलेली आहे की ते कर्जबाजारी कशी होतात त्यांचं वस्तूच्या किमती कशा कमी आहेत किंवा त्यांचं फसवणूक कशी होते किंवा त्यांच्यावर इतर अन्याय अत्याचार कसे होतात हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावरील उपाययोजना देखील त्यांनी सांगितलेली आहे ते त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पहा महात्मा फुलेंच्या मते कोणत्याही देशाचे तीन आधारस्तंभ असतात पहा देशाचे तीन आधारस्तंभ फुल्यांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये दे, देशातील शेतकरी सैनिक आणि प्रशासकीय वर्ग हे तीन गट त्यांनी सांगितलेले आहेत हे तीन आधारस्तंभ देशाचे असतात भारताचे आहेत शेतकरी सैनिक आणि प्रशासकीय वर्ग या तीन आधारस्तंभातच देशाची स्थिती अवलंबून असते महात्मा फुले यांच्या काळात या तीन घटकांपैकी सर्वात पहिला घटक जो शेतकरी आहे ते यांची निकृष्ट अवस्था म्हणजे वाईट अवस्था शेतकऱ्यांची होती तर सर्वात उत्कृष्ट अवस्था ही शेवटच्या घटकाची म्हणजे प्रशासकीय वर्गाची होती पहा देशाचे तीन आधारस्तंभ त्यांनी सांगितलेले की देशातील शेतकरी सैनिक आणि प्रशासकीय वर्ग तर इंग्रजी सत्तेच्या काळात काय शेतकऱ्यांची वाईट अवस्था होती तर प्रशासकीय वर्ष वर्ग हा आनंदित होता त्यांना मिळणारा मोबडला हा जास्त असल्यामुळे त्यांचा विकास जास्त आणि त्यांच्या दारिद्र्य नव्हतं तर शेतकऱ्यांमध्ये दारिद्र्य शेत होतं त्यांना कोणी वाली नव्हता त्यांच्या हिताच्या त्यांच्या हिताचं संरक्षण त्या काळात होत नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे सैनिकांना पगार मिळत असे आणि सरकारी अधिकाऱ्यांना पगाराबरोबर अनेक सवलती मिळत असत परंतु देशाच्या महत्वाचा आधारस्तंभ जो शेतकरी आहे त्याची मात्र दयनीय अवस्था होती शेतकरी आणि त्याचे आठ नऊ माणसाचे कुटुंब प्रहर राबूनही कर्ज व सारा भागविण्यावर एका माणसाला दरमहा तीन रुपये भागून त्याच्याकडे दरमहा तीन रुपये उत्पन्न राहत असे म्हणजे सगळा खर्च जाऊन म्हणजे शेतसारा कर्ज जाऊन एका माणसाला दरमहा तीन रुपये उत्पन्न राहत असे या उलट युरोपियन अधिकारी चेनीवर पंधरा रुपये खर्च, खर्च करत असे म्हणजे प्रशासकीय वर्ग पहा युरोपियन अधिकारी चेनीवर किती खर्च करत होता पंधरा रुपये खर्च करीत असे असे इंग्रज सैनिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या सात पटीने जास्त होते पहा इंग्रज सैनिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या सात पटीने जास्त होते महात्मा फुले यांच्या मते शेतकऱ्यांचे जीवन दारिद्र्यात कर्जात कर्जफेडीत जात असे एवढेच नव्हे तर त्यांचा अंतही दारिद्र्यात होत असे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची किंवा दुरावस्थेची काही कारणे त्यांनी सांगितलेली आहेत त्या कारणांमध्ये काही कारणे आपण या ठिकाणी पाहूया महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे सांगितलेली त्यामध्ये पहिलं कारण आहे संस्थानिकांचा असता आपण पाहतो की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये अनेक संस्थानिक होते त्यांच्या पदरी मोठे सैन्य असे त्यांचा खर्च अवढावे असे संस्थानिक तो भागवित असे शेतकऱ्यावर त्याचा भार पडत नसे कारण बरेच शेतकरी सैन्यात नोकरी करत असत परंतु पेशव्यांचे राज्य लयास गेल्यावर मराठी सैन्यातील लोक घरी बसले आणि परिणामी शेत जमिनीवर भार वाढला वाजवीपेक्षा जास्त लोक जमिनीवर काम करू लागले आणि त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले दुसरं कारण सांगितलेलं आहे की जमिनीचे विभाजन व तुकडीकरण आपण पाहतो की आ, कुटुंब वाटपामुळे म्हणजे आपण वाढती लोकसंख्या आणि वारसाहक्काच्या कायद्यांमुळे कुटुंब वाटपात जमिनीचं वाटप होतं आणि आपण पाहतो की त्यामुळे जमिनीचे लहान लहान तुकडे होतात आणि जमिनीचे लहान लहान तुकडे झाले की जमिनीमध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा उत्पादकता कमी होते त्यामध्ये दीर्घकालीन सुधारणा करता येत नाही तंत्राचा वापर करता येत नाही किंवा भांडवल वेळेवर निर्माण करता येत नाही त्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाल्यामुळेच शेतकरी दारिद्र्यात गेले असं महात्मा फुल्यांना म्हणायचं होतं भारतातील तत्कालीन वारसा कायद्यामुळे जमिनीचे लहान लहान तुकडे पडले परिणामी या जमिनीच्या लहान तुकड्यावर आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे त्यांना शक्य झाले नाही त्यानंतरच कारण त्यांनी सांगितलेले शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे की तुकडीकरणामुळे उदरनिर्वाहाचे साधन गेले की जमिनीचे लहान लहान तुकडे केवळ कुटुंब वाटपामुळे पडले ती जमीन जमीन मालकाकडे बैल नांगर <coughs> नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे या गोष्टी नव्हत्या आणि त्यामुळे जमीनही गेली जमीन विकण्यात आल्या कसण्यासाठी देण्यात आल्या दुसऱ्यांना त्यामुळे लहान शेतकरी भूमिहीन झाला भूमिहीन झालेला शेतकरी सुताराकडे को लोहाराकडे कोष्ट्याकडे उदरनिर्वाहासाठी काम मिळेल का यासाठी फिरू लागले म्हणजे तुकडीकरणामुळे जमिनीमध्ये उत्पादन घेता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचं ते उदरनिर्वाहाचं साधन गेलं साधन गेल्यामुळे ते रोजगार मिळवण्यासाठी इतर लोकांकडे जाऊ लागले आणि फिरू लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दारिद्र्य निर्माण झालं असं महात्मा फुले म्हणतात हे कारण त्यांनी सांगितले त्यानंतर दारिद्र्य निर्माण होण्याचं दुसरं चौथं कारण त्यांनी सांगितलं की ब्रिटनमधून वस्तूंची केली जाणारी आयात त्या काळात आपण पाहतो की ब्रिटनमध्ये यंत्रावर तयार होणाऱ्या वस्तू भारतात विकल्या जाऊ लागल्या त्यामुळे भारतातील सुतार लोहार इत्यादी लोकांना पूर्वीसारखे काम राहिले नाही त्यांच्यात विपन्न ना विपन्न अवस्था आली त्यांना आपल्या वस्तू सावकाराकडे गहाण टाकाव्या लागल्या म्हणजे आयातीमुळे भारतातील जे छोटे छोटे उद्योग होते लघु उद्योग होते उद्योग होते ते आयातीमुळे ब्रिटनच्या गव्हर्मेंटने केलेल्या आयतीमुळे लयास गेले किंवा तोट्यात गेल्या आणि त्यामुळे ते बंद पडल्यामुळे इतरही लोकांमध्ये दारिद्र्य निर्माण झालं असं त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे शोषणामुळे शेतकऱ्यांमध्ये दारिद्र्य निर्माण झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारा घटक म्हणजे त्यांचे विविध मार्गाने होणारे शोषण काही वेळा हे शोषण हक्काने व तर काही वेळा अडचणीचा गैरफायदा घेऊन तर काही वेळा शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन केले जाते म्हणजे शेतकऱ्यांचे शोषण हे अनेक मार्गातून केलं जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे की अठराशे शहाऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने शेतसारा मोठ्या फार प्रमाणात वाढविला होता अठराशे सत्याऐंशी अठ्या सत्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये दुष्काळ आणि जागतिक महामंदीमुळे शेतकऱ्या शेतमालाचे दर कमी झाले होते शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले होते पोटाची आग विझण्यासाठी त्यांनी आपली गुरेढोरे ढोरे विकावी लागली होती शेत गहाण ठेवा लागले होते शेतीचे गहाणखत करताना अज्ञानी शेतकऱ्यांची सरकारी अधिकारी व सावकार यांनी फसवणूक करून त्यांच्या जमिनी हडप केल्या त्याचप्रमाणे काहींना सावकारांनी कर्ज दिले असेल तर त्या व्याजापोटी त्याला जमिनीवर पाणी सोडावे लागले या शोषणाच्या जोडीलाच धार्मिक विधी आणि कर्मकांडाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक होत होती शेतकऱ्याला त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या धार्मिक विधी करावा लागे आणि त्यातून शेतकरी अडचणीत येत असे त्याला लुबाडल्या जात असे आणि त्यातून ते त्याची अवस्था वाईट झाली असं महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे तर सावकार वर्ग शेतकऱ्यांची कशी लुबाडणूक करतो यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की जून अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कॉकरेल नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला असे दिसून आले की एका शेतकऱ्याने सावकाराकडून दहा रुपये कर्ज घेतले होते त्यानंतर पुढील वर्षी पुढील दहा दा, वर्षात कर्जफेड म्हणून सावकाराला त्या शेतकऱ्याने एकशे दहा रुपये दिले तरी त्याच्या नावावर दोनशे वीस रुपये बाकी होते याचा अर्थ शेतकऱ्याला तेहतीस पट रक्कम सावकाराकडे भरावे लागली त्या अशा प्रकारे आवाकी सवा व्याजाचा दर आकारून सावकार लोक त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत होते आणि त्यांच्यावर जुलूमजस्ती अन्याय अत्याचार करत होते असं महात्मा यांनी म्हटलेलं आहे त्यानंतरचं कारण सांगितलेलं आहे की जागतिक मंदी अठराशे नव्वदच्या नंतर जागतिक बाजारपेठेत भयंकर मंदीची परिस्थिती निर्माण झाली होती भारतातील शेतमालाला की भारतातील शेतमालाच्या किमती एकदम कमी झाल्या होत्या त्यामध्ये एका ज्वारीच्या पोत्याची किंमत तीन रुपये होती परंतु अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये तीच किंमत सव्वा रुपये होती सव्वा रुपये म्हणजे आपण पाहतो की एकोणीस अठराशे एकाहत्तरला ज्वारीच्या पोत्याची किंमत तीन रुपये होती तर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ती सव्वा रुपया झाली एवढे किमती कमी झाल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेतसारा भरणे शक्य होत नव्हतं म्हणून शेतसारा माफ क करायला पाहिजे होता परंतु शेतसारा देखील माफ केला नाही आणि परिणामी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी तर काहींना गुरे विकावी लागली म्हणजे जागतिक मंदीचा परिणाम शेतकऱ्यावर मोठ्या फार प्रमाणात झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या दारिद्र्य आलं किंवा त्यांची आर्थिक स्थिती बिघडली असंच महात्मा फुल्यांना महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर जनावरांची हत्या शेतकऱ्यांच्या <coughs> दयनीय अवस्थेला जनावरांची हत्या हे कारण जबाबदार आहे असं म्हटलेलं आहे ज्योतिबा फुले यांच्या मते मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढल्याने गाई बैलाची हत्या होऊ लागली शेतीच्या मत्श्यागतीसाठी बैलांची कमतरता जाणवत होती याशिवाय दुष्काळामुळे गुरांच्या गु, गु गुरांच्या चाऱ्याअभावी उपासमार होऊ लागली लाळीसारखे रोग या साथीचे रोग गुरांना होऊन गुरे मरत असत राहिलेल्या जनावरांना जंगल खात्याच्या जाचामुळे चरायला जागा नव्हती बैलाअभावी बागायती पिके घेता येणार आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली असं त्यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारची कारणे शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला शेत शेतकऱ्यांच्या दारिद्र्याला शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणूक या विविध कारणातून शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आणि त्यामुळे शेतकरीचं शोषण मोठ्या प्रमाणात झाला आणि शेतकरी हा गरीब राहिला किंवा मागासलेला राहिला किंवा त्याचा विकास झाला नाही किंवा तो दारिद्र्यात लोटला गेला असं महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे तर शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी महात्मा फुलेंनी काही उपाययोजना देखील सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहूया की भारतातील शेतकऱ्यांची सावकार सरकारी अधिकारी आणि जे सुवर्णकार होते यांच्या शोषणातून मुक्तता होण्यासाठी शेतकरी समाजातील कनिष्ठ वर्गातील लोक त्यांनी आपली प्रगती व्हावी असे वाटत असेल तर या लोकांनी प्रथम शिक्षण घेतले पाहिजे म्हणजे विद्या घेतली पाहिजे विद्येशिवाय बुद्धीचा उपयोग होत नाही बुद्धी, बुद्धी नसेल तर धूर्त व स्वार्थी माणसांनी निर्माण केलेल्या जाळ्यातून बाहेर पडण्याची युक्ती सुचणे शक्य नसते युक्तीशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय शक्ती नाही ज्ञान महान शक्ती आहे ज्ञानाशिवाय मनुष्य पशु बनतो शेतकरी अज्ञानी असल्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबाचे विविध स्तरावर शोषण होते हे थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना समाजातील क कनिष्ठ लोकांना स्त्रियांना शिक्षण द्यावे लागेल असे प्रतिपादन महात्मा फुले यांनी केले शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचविलेले आहेत त्यामध्ये क पहिला उपाय आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे मुलांना वसतिग्रही काढावीत त्याचबरोबर दुसरा उपाय सांगितला खेड्यातील इंग्रजी शाळा बंद कराव्यात त्यानंतर मुलांना शिकण्यासाठी कनिष्ठ वर्गातील शिक्षकांची निवड करावी म्हणजे अशी मुले असे शिक्षक मुले आपलीच आहेत म्हणून चांगले शिकवतील त्यानंतरचा उपाय कनिष्ठ वर्गातील शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर शिक्षकांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना पाट्या पुस्तके द्यावीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांना विलायतीतील शेतकी शाळा सरकारी खर्चाने दाखवून आणाव्यात अशा प्रकारे प्रशिक्षण त्यांनी अपेक्षित धरलं होतं की शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे शेतकी शेतकी शिक्षण दिलं पाहिजे आणि ते मोफत दिलं पाहिजे त्या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सगळी सुविधा सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे असं त्यांनी म्हटले की त्यामुळे ही मुले शिकतील आणि शेती चांगली करतील आणि मुलं शिकवण्यासाठी त्यांच्या ते समाजातील शिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे जेणेकरून ती ते शिक्षक आपलीच मुले म्हणून चांगलं शिकवतील आणि त्यातून शेतकऱ्यांच्या मुलांना फायदा होईल ही अपेक्षा महात्मा फुल्यांना होती त्यांनी शेती सुधारणा करण्यासाठी काही उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पुरवठा करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहतो की शेतीला जर पाण्याची सुविधा जर असेल तर उत्पादन हे दुप्पट तिप्पट होतं आणि निसर्गाचा जुगार शेती होत नाही त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर सरकारने उत्तेजन दिले पाहिजे जे शेतकरी सरकारी मदतीशिवाय मार्गदर्शनाशिवाय विहिरी होतील त्यांना उत्तेजने आणि बक्षिसे दिले पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर खते गाळ मोफत शेतकऱ्यांना दिला पाहिजे आपण पाहतो की तलावात विहिरीतील गाळ शेतकऱ्यांना जर मोफत दिला त्यामुळे शेतीची सुपीकता वाढेल आणि शेतीची सुपीकता जर वाढली तर शेतीचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल ही ब अपेक्षा त्यामध्ये महात्मा फुल्यांची होती त्यानंतर शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यास चालना द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे की जसं की आपण पाहतो की पावसाअभावी पीक गेलं किंवा दुष्काळ पडला किंवा इतर काही संकटे आली तर आपण पाहतो की शेतकरी उद्ध्वस्त होतो तर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांनी जोड व्यवसाय केला पाहिजे एकाटला तोटा दुसऱ्या व्यवसायातून भरून काढून त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालू राहील अशी अपेक्षा यातून त्यांना होती म्हणून शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी चालना दिली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असं महात्मा फुल्यांना वाटत होतं पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती जर केली तर या ठिकाणी उत्पादनात वाढ होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती या ठिकाणी बदलेल जसे की आधुनिक बियाणे असतील आधुनिक अवजारे असतील नव्या तंत्रज्ञानाने शेती उत्पादन वाढवणे यावर महात्मा फुलेंनी भर दिला विज्ञाननिष्ठ आणि कृषी विज्ञान यांची सांगड घालून या ठिकाणी त्यांना पुरस्कारही दिले पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक शिक्षण दिलं पाहिजे ही एक त्यांनी उपाययोजना सांगितलेली आहे की भारतातील शेतकरी शेतीची सुधारणा करा व्हावी यासाठी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक शिक्षण द्यावे त्यांना परदेशातील शेतीचा विकास दाखवणेही गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर शेतीच्या विकासासाठी त्यांनी कृषी रक्षक योजना सांगितलेली आहे महात्मा फुलेंच्या मते खेड्यापाड्यातून रक्षक योजना राबविली पाहिजे शेतकऱ्यांचे सेथ शेतीचे कामं संपले की त्यांनी रिकाम्यावेळी एकत्र आले पाहिजे उत्पादनावर चर्चा केली पाहिजे आपल्या बंधूंना मार्गदर्शन केले पाहिजे पालन पोषण शिक्षण आरोग्य सुसंस्कार राष्ट्रप्रेम या गुणांनी परिपूर्ण अशी बालकी तयार करणे व या दलाचे काम असले पाहिजे या दलाने सर्वांगीण शेती विकास केला पाहिजे म्हणजे रक्षक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकास शेतकऱ्यांचा विकास कस घडून आणला पाहिजे ही अपेक्षा महात्मा फुल्यांना होती त्यानंतर शेतकऱ्यांची व शेती उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी महात्मा यांनी काही विचार इतरही सांगितलेले आहेत ज्यामध्ये जो शेतकरी जास्त पीक घेईल त्याला उत्तेजनार्थ बक्षीस दिले पाहिजे शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे यासाठी शेतीची पुस्तके त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे शेतीपासून सरकारला जे उत्पन्न मिळेल त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांची व्यापारी मारवाडी यांच्याकडून फार प्रमाणात फसवणूक होते तर सरकारने त्यावर नियंत्रण आणलं पाहिजे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जाचा पुरवठा केला पाहिजे शेतकऱ्यांना त्यांच्या भोळ्या समजुतीपासून दूर ठेवले पाहिजे पीक संरक्षणासाठी सरकारने बंदुकीचे परवाने दिले पाहिजे आणि लाकूड तोडू तोडीविरुद्ध लाकूड तोडीविरुद्ध कायदा केला पाहिजे तर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारतात ड्यूक ऑफ कॅनॉट हे आले असताना महात्मा फुले यांनी त्यांना एक निवेदन दिले आणि या निवेदनात शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मोफत शिक्षण देण्याची विनंतीही त्यांनी केली होती तर अशा प्रकारे महात्मा फुले यांनी आपल्या श शेतकऱ्यांच्या आसूड या नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि त्यावरील उपाययोजना याबद्दलचे विचार मांडलेले आहेत आणि ते निश्चितच आजही हे विचार आपल्याला प्रेरणा देणारे मार्गदर्शक असे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि अशा प्रकारचे मौल्यवान विचार त्यांनी मांडून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला एक चालना दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर या ठिकाणी आपण थांबूया या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद